मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याची प्रॉपर्टी ईडीने जप्त केली यावर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं की जिथे जिथे भाजपच्या विरुद्ध पक्षाचं राज्य आहे त्या सर्व राज्यांमध्ये ईडीचं काम जास्त आहे. ईडीला सोपं असतं, याची प्रॉपर्टी जप्त कर, त्याची प्रॉपर्टी जप्त कर, अटक करा, जामीन न देणे हे शस्त्र सर्रासपणे ईडीकडून वापरलं जात आहे. ज्याप्रमाणे देशद्रोहाच्या गुन्ह्याबाबत सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला त्याचप्रमाणे ईडीबाबत देखील सुप्रीम कोर्टाला निर्णय घ्यावा लागणार असून या कायद्याचा अतिरेक होत असून लोकांना त्रास होत आहे. केस न चालवता वर्ष दोन वर्ष जेलमध्ये ठेवलं जातं, प्रॉपर्टी जप्त केली जाते, हा सगळा त्रास फक्त बीजेपी विरोधकांच्या राज्यामध्ये सुरू असल्याचं भुजबळ म्हणाले. दुसरा असा प्रश्न आहे का, मुख्यमंत्र्यांची जी मेहुणी आहे तर त्यांची ईडीने प्रॉपर्टी जप्त केली आहे. मुख्यमंत्र्यांची मेहुणीची प्रॉपर्टी ईडीने जप्त केली. हा तर ते ठीक आहे ना, ते जप्त केली तर त्याला कोर्ट केस वगैरे ते चालणार आहे. ते काय आता सध्या ह्या राज्यामध्ये आणि जिथे जिथे बीजेपीच्या विरुद्ध पक्षाचे राज्य आहेत तिथे सगळ्यात जास्त काम ईडीकडेच असते. आणि सोपं असतं ईडीला, ही प्रॉपर्टी जप्त कर, ती प्रॉपर्टी जप्त कर, याला अरेस्ट कर, त्याला आत्मधे टाकून दे, जामीन न देणं, काय हे शस्त्र जे आहे सर्रास वापरलं जात आहे. तर जसं आता देशद्रोहाचा गुन्हा हा सर्रास वापरायला लागल्यामुळं आता सुप्रीम कोर्टाला सुद्धा हस्तक्षेप करावा लागला की बाबा हे बस झालं आता. हा कधी 1908 सालचा कायदा कधीचा आहे तो, आणि आता हा बदलण्याला पाहिजे. तोपर्यंत आता या कायद्याची अंमलबजावणी कोणी करू नका. तसंच एक दिवशी ईडीच्या बाबतीत सुद्धा सुप्रीम कोर्टाला निर्णय घ्यावा लागेल की ह्या कायद्याचा अतिरेक होतो आहे, लोकांना त्रास होतो आहे. केस न चालवता जेलमध्ये ठेवलं जातं वर्ष दोन वर्ष पाच दहा वर्ष सुद्धा, प्रॉपर्ट्या जप्त केल्या जात आहेत आणि केस मात्र चालवत म्हणजे चालू होत नाहीत. आणि अशा रीतीने हा सगळा त्रास फक्त बीजेपी विरोधकांच्या राज्यामध्ये आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी विना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका घेण्याचा निर्णय दिलेला आहे. असं आहे की या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राला पण सांगितलं त्याने ताबडतोब निवडणुका घ्या आणि त्याचबरोबर मध्य प्रदेशला सुद्धा सांगितलं की ताबडतोब निवडणुका घ्या. त्याच्यामुळं आता आम्ही तर पहिल्यापासून मागत होतो की आम्हाला तुम्ही इम्पिरिकल डाटा महाराष्ट्राला द्या, मध्य प्रदेशला द्या, कर्नाटकला द्या. हा प्रश्न ताबडतोब सुटला असता, पण त्यांनी आम्हाला द्यायचा नाही हा निर्णय घेतल्यामुळे ते कुणालाच देऊ शकले नाही. आणि आता देशातले सगळे राज्य जे आहेत अडचणीत आले आहेत, कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा निर्णय अख्ख्या देशाला लागू झाला, म्हणजे अख्ख्या देशाच्या लोकांच्या ओबीसीचा प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून आम्ही काल आम्ही विनंती केली होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या, मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांशी, आणि काय होतं ते बघा. मग ते त्याप्रमाणे बोलले, मला सांगितले, आमचं बोलणं झालं. मग आता आमचे त्यांचे आणि आमचे जे आहेत चीफ सेक्रेटरी त्याच्यावर चर्चा करत आहेत. मग काल पुन्हा मध्य प्रदेशचे जे आहेत मुख्यमंत्री ते दिल्लीमध्ये गेले आणि तिथले त्यांचे भाजपचे नेते त्यांना ते भेटतात आणि सांगतात याच्यामध्ये आता मार्ग काढा. मी सुद्धा मागे सांगितलं की याच्यामध्ये भारत सरकारने आता हस्तक्षेप केला पाहिजे आणि एखादा ऑर्डिनन्स वगैरे काढून सगळ्यांना संरक्षण दिलं पाहिजे. या एम्पिरिकल डाटा, कोणाचाच एम्पिरिकल डाटा देशामध्ये तयार नाही, परत तो एम्पिरिकल डाटा कसा असावा याच्यामध्ये सुद्धा मतभेद आहेत. त्याच्यामुळे यात हा आला तर त्याला नाकारतात, तो आला तर त्याला नाकार, मग नक्की पाहिजे काय आहे ते सुद्धा कुणी काही सांगत नाही. ते सुद्धा जे आहे ते नॅशनल ओबीसी कमिशन दिल्लीमध्ये आहे भारत सरकार, त्यांनी सांगावं ना, मार्गदर्शन करावं काय करायचं आहे ते सगळ्या राज्यांना. आणि आता इलेक्शन निवडणूक आयोग जो आहे महाराष्ट्राचा ते सुप्रीम कोर्टात गेले होते आणि त्यांनी सांगितलं की आमच्या अजून वाट तयार व्हायचे आहेत, काही ठिकाणी आमचे गट वाढलेले आहेत, नगरसेवक वाढलेले आहेत, मग त्याच्याप्रमाणे आता परत एकदा वार्ड रचना होणार आहे, प्रभाग रचना होणार आहे. आणि हे सगळं करत असताना त्याला वेळ लागणार आहे आणि पुढे आणखीन मग जवळजवळ 1-1.5 महिन्याची ती प्रक्रिया आहे संपूर्ण नोटीस काढण्यापासून तर निवडणुकीपर्यंत. आणि ते भर पावसामध्ये ह्या सगळ्या तारखा येतात
तर पावसामध्ये आम्ही काही काम करू शकणार नाही अजून म्हणून सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ज्या निवडणुका होतील कारण आमच्याकडे आताच काही काही ठिकाणी जे आहे वादळ सुरू झालं पाऊस सुरू झालेला आहे आणि मग काही नॅचरल कॅलॅमिटीज जर झाल्या नैसर्गिक आपत्ती तर सरकार मग सगळ्या गोष्टी सोडतं आणि तिकडं धावतं त्याच्यामुळे लोकसुद्धा सरकारसुद्धा योग्य अशा रीतीने जे आहे कर्मचारी वर्ग आणि जे काही सहाय्य लागतं ते पूर्ण कठीण होणार आहे राज्य सरकारला सुद्धा आणि त्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज केलेला आहे आता ते अर्ज जो आहे तो सुनावणीस आला होता त्याला आता त्यांनी मंगळवारी तारीख दिलेली आहे 17 तारखेला आहे दरम्यानच्या काळामध्ये आज मध्य प्रदेश सरकार पुन्हा कोर्टामध्ये गेलेला आहे जो काही निकाल दिलेला आहे त्याच्याविरुद्ध ते आता 2 वाजता त्यांची काही सुनावणी होणार होती त्याच्यामध्ये आपल्याला कळेल पण मला एक सांगायचं आहे की हा जो स्टँड घेतलेला आहे निवडणूक आयोगानं तो बरोबर आहे पावसामध्ये इलेक्शन होणार नाही आणि मग तसं जर झालं तर सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत आणि त्याच्या अगोदर बाठिया कमिशनचं आमचं जे ओबीसीचं काम जे आहे पूर्ण नक्की 1 महिन्यामध्ये आता होईल आणि पुन्हा एकदा मग आम्ही मागणी करू की आता हे सगळं काम बरोबर झालेलं आहे तर आता जे काही इलेक्शन्स आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आणि जे काय होईल नंतर त्याच्यामध्ये ओबीसीला आरक्षण द्या विचार करावा कारण सरकार येतात सरकार जातात बदलतात काय कोणी काही ताम्रपट घेऊन आलेला नाही त्यामुळे जे आहे हे असे जे काही राक्षसी कायदे आहेत जे केस न चालवता प्रॉपर्टी जप्त करणं किंवा जामीन न देता जेलमध्ये ठेवणं याचा पुनर्विचार करायला पाहिजे न्यूज रिपोर्टर संतोष बटाव एसएन मीडिया येवला